अनिकेत सोबत आपण थोडीशी चर्चा जरूर करू. अनिकेत काय म्हणशील ना, खरं तर दोन वेळा असेच सामने आम्ही पाहिले होते. मोठं टार्गेट चेस करत असताना तुम्ही दोन्ही वेळा सामना खिचून आणला होता, परंतु त्यावेळी तुला अपयश पदरी पडलं होतं. परंतु आज 66 धाबांचं भलंमोठं डोंगर होतं आणि 6 षटकार मारत असताना 43 धाबांची खेळ तुम्ही केली आहे. काय ठरवून आला होता आज, मनामध्ये काय चाललं होतं? मागच्या मॅचचे झालेलं आपलं नुकसान टीमचं ते मला आज भरून काढायचं होतं आणि मला सिद्ध करायचं होतं की मी अनिकेत कुलकर्णी पहिल्यासारखंच खेळू शकतो. माझ्या मंडळातली पोरं बोलायची, तू एवढा भारी खेळतो पण तू परफॉर्मन्स देत नाही, आपली टीम हारते. मला पण वाईट वाटायचं आणि त्यांना वाटायचं की हा खेळू शकतो, आपली टीम जिंकू शकते. यासाठी मला आज खेळून दाखवायचं होतं आणि मी ते करून दाखवलं पोरांना आमच्या. मयूरजी पिसेकर आणि प्रतीकजी पिसेकर यांच्याबद्दल काय तुझं म्हणणं असेल, कशाप्रकारे तुम्हाला सपोर्ट करत असतात? त्यांच्या दोघांचा 100% सपोर्ट असतो. आज मला त्यांनी डायरेक्ट जॉबला सुट्टी दिली मयूर पिसेकरने की तू जा आज खेळायला, काय पण करून आपली टीम जिंकायला पाहिजे, म्हणून मला आज सुट्टी दिली खास. या संधीचं सोनं तुम्ही देखील केलात, तुमचं देखील अभिनंदन आणि पूर्ण मयूर ग्रुप टीमचं अभिनंदन. आणि पुन्हा एकदा आता सुरुवात होईल, मायक्रोफोन वरती जोडले जातील साथी समालोचक योगीजी मडबी सर. धन्यवाद. थँक्यू सो मच मैडी दुले, थँक्यू सो मच राहुल, तो बहुत बहुत शुक्रिया. दोस्तों चलते मैदान के ऊपर जहां पर आज के दिन का अंतिम मुकाबला, पहले दौर का चौथा मुकाबला इनगांव बनाम वडौली. टॉस जीता वडौली टीम ने, पहले बल्ले फील्डिंग करने का डिसीजन लिया और दूसरी तरफ आप देख सकते हैं यहाँ पर इनगांव टीम सलामी जोड़ी मैदान पर पहुंच चुकी है. शंकर और सूरज पहली तेज शॉट सामने खेला, एक एक सिंगल के साथ दोनों बल्लेबाजों ने अकाउंट को ओपन किया. सिंगल के साथ रन संख्या 3 रनों के ऊपर. शंकर विषय और सूरज कड़व ये दो बल्लेबाज, गेंदबाज रोहन कामले की गेंद सामने खेला, तेज शॉट स्क्रीन के सामने और जब तक गेंद को फेल करे तब तक यहां पर 2 रन के लिए पलटे. अच्छी शुरुआत, शायद यहां पर सिंगल डबल के साथ दोनों बल्लेबाजों ने अकाउंट को ओपन किया. शंकर बिशे सूरज कड़ाऊ ये दो बल्लेबाज हैं. रन संख्या की बात करेंगे तो 5 रन स्कोर बोर्ड के ऊपर लग चुके हैं. पावर सर्कल का पहला ओवर, रोहन रोहन कामले पावर सर्कल का पहला ओवर कर रहे हैं. जो कि 2 खिलाड़ी हैं बाउंड्री लाइन के ऊपर, एक लॉन्ग ऑफ में और एक वाइड डिश लॉन्ग ऑन में. इस बार बड़ी गेंद थी, ऑफ स्टंप के बाहर वाली थी, अंपायर ने इसे वाइड करा दी और वाइड के साथ रन संख्या आगे बढ़ती हुई. फुल स्कोर की बात करेंगे इस समय 6 रन बगैर विकेट के नुकसान पर. पिछला मुकाबला सारा 11 ठाकुरपाड़ा टीम ने 65 बनाए थे, 66 बदौलत में यहां पर बनाए द्रविश 11 मयूर ग्रुप बदलापुर, जिन्होंने बेहतरीन क्रिकेट खेला, कमाल का क्रिकेट पिछले मुकाबले में. इस बार वापसी, डॉट की समाप्ति, गोल्डन स्पॉट के ऊपर गेंद पड़ने के बाद टेक ऑफ होते भी थोड़ी सी उछाल लेते भी बल्लेबाज को किया बीट और इस डॉट के साथ रन संख्या केवल स्कोरबोर्ड के ऊपर 6. रोहित कामले की सराहना करनी चाहिए क्योंकि पहले ओवर में जिस तरह से वो गेंदबाजी कर रहे हैं, शुरुआत अच्छी, 5 गेंदे 6 रन उन्होंने खर्च किए, यह अच्छी गेंद थी. इस बार गेंद को खेला अक्षय कबर की तरफ, जब तक गेंद को फील्ड करें फिर एक बार मौका बना, 2 रन का ओवर की समाप्ति. पहला ओवर का खेल समाप्त होने के बाद रन संख्या बल्लेबाजी करती हुई यहां पर इनगांव टीम, रन संख्या है स्कोरबोर्ड के ऊपर 8. के दिन के आदर्श 11 मांगनी टीम बनाम भाईचान कुलगांव, पहले मुकाबले में शानदार जीत हासिल की. दूसरा मुकाबला जानता राजा सिल बनाम मानक्यूली के बीच रहा और उसके बाद जो सेकंड राउंड का मुकाबला रहा था वहां पर मुकाबला जीता
जानता राजा सेल टीम जो कि आज के अंतिम मुकाबले में पहुंची है। पिछला मुकाबला बेहतरीन रहा था, 66 रन चेस किए और अब गेंदबाज रोहित मुंडे ओवर नंबर सेकंड करेंगे। सेकंड पावर पे, पहला पावर पे में रोहित कांबले ने खूबसूरत गेंदबाजी की, केवल 8 रन दिए पावर पे के ओवर में। शंकर विशेष स्ट्राइक एंड के ऊपर बल्लेबाज है। सिंगल डबल से अभी तक तो उनका प्रयास देखने मिला, मगर सिंगल डबल से आप बड़ी टोटल नहीं बना सकते। इस बार पड़ी पहली गेंद, इसे दाग दिया, गेंद जाएगी मिड विकेट के ऊपर से सीधे 6 रन। पहले गेंद के ऊपर स्वागत किया, सैक से करेंगे सबका स्वागत। से करेंगे सबका स्वागत रोहित मुंडे का स्वागत छक्के के साथ किया। और मैंने पहले ही कहा था कि शंकर विशे अब शांत बैठने में नहीं है, क्योंकि पहले ओवर में सिंगल सिंगल से उन्होंने बल्लेबाजी की, अब आक्रामकता से बल्लेबाजी करेंगे। फिर एक बार बड़ी शॉट की तलाश में थे और बिल्कुल यहां पर स्टंप को छू कर गिन गई। शायद ये किस्मत का भाग होता है, आपके साथ किस्मत हो तो आपका कोई बिगाड़ नहीं सकता। ये देखिए स्टंप को शायद गेंद लगी मगर बेल्स नहीं गिरे। 14 रन बगैर विकेट के नुकसान पर। पहले विकेट के लिए पार्टनरशिप सबसे इंपॉर्टेंट होती है, जो कि अब बनाना चाहेंगे यहां पर सिद्धि विनायक इन गांव टीम। दूसरी तरफ शाहू राजे वडवली टीम, ये मुकाबला आप देख रहे हैं। इससे पहले वाले मुकाबले में ध्रुवी इलेवन मयूर ग्रुप बदलापुर टीम ने मुकाबला शानदार जीत हासिल की, कमाल का मुकाबला रहा। आखिरी क्षणों तक वो मुकाबला देखने मिला और आखिरी वक्त में टीम बदलापुर टीम मैदान के ऊपर जीती। इस बार बड़ी शॉट, बैकवर्ड स्क्वायर लेग में कोई खिलाड़ी नहीं है, दन 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 करती हुई गेंद सीधे 4 रन। सात रन संख्या की बात करेंगे, 18 रन बगैर विकेट के नुकसान पर। पहले विकेट के लिए पार्टनरशिप ध्रुवी शलभन मयूर ग्रुप बदलापुर टीम, कहीं मत जाना क्योंकि इसके बाद जो मुकाबला होगा विनिंग टीम के साथ अपना सेकेंड राउंड का सेकेंड मुकाबला। काफी बड़ी प्रतियोगिता आप देख रहे हैं मैदान के ऊपर, बिल्कुल शानदार प्रतियोगिता। श्री गणेश क्रिकेट क्लब मानक्यूली आयोजित जगदीश मोती ट्रॉफी 2024 का शानदार पर्व। व्हाइट का इशारा अंपायर द्वारा, इस ओवर में रन बन रहे, पहला ओवर में रन आए थे 8 और इस ओवर की बात करेंगे 3 गेंदों के ऊपर 11 रन खर्च किए। थोड़ा सा महंगा ओवर जरूर है, वापसी देनी पड़ेगी। रन संख्या स्कोरबोर्ड के ऊपर 19 रन। सेकंड पर सलामी वीर बैट्समैन शंकर बीचे, जिनके बल्ले से एक चौका और एक छक्का देखने मिला। अच्छी गेंद ऑफ साइड में, इस बार एक्स्ट्रा कवर की तरफ फील्डर मौजूद, जब तक गेंद को फेंके मौका है बल्लेबाज के पास 2 रन चुराने का। 2 के साथ रन संख्या 21 रनों के ऊपर, शानदार शुरुआत जो कि प्रति ओवर आप 12 या 13 के औसत से रन बटोरते हैं तो फिर अच्छी टोटल स्कोर के ऊपर देखने को मिलती है। पहला मुकाबले में 51 रन डिफेंस हुए थे, दूसरे मुकाबले में सिल टीम ने 65 रनों को डिफेंस किया, उसके बाद रन चेस हुए। फिर एक बार आप देखेंगे, बिल्कुल अब तक तो शुरुआत बेहतरीन है, 21 रन। इस बार लॉब किया गेंद को मिड विकेट में, स्ट्रेट ऑन दी मिड विकेट, गॉन 6 रन और एक शानदार छक्का शंकर विशे के बल्ले से। आज गेंदे 19 रन अब तक उन्होंने खर्च किए ओवर नंबर से, बिल्कुल रोहित मुंडे जो कि काफी महंगे साबित हुए, 5 गेंदों के ऊपर उन्होंने 19 रन खर्च किए। चलो ज्यादा टीम मीटिंग ना करें क्योंकि आपको वक्त नहीं दिया जाएगा, 5 ओवर के लिए 25 मिनट का समय, उनमें से केवल 4 ओवर के लिए आपको 20 मिनट का समय दिया जाता है, क्योंकि हर प्रतियोगिता समय के साथ खत्म होती रहती है। आज अंतिम दिन है और अंतिम दिन में आपको बढ़ा करके दिखाना है। शंकर विशे की सराहना होनी चाहिए, उन्होंने अभी तक 20 रन की शानदार पारी खेली। अच्छे गेंद सामने खेलना चाहते थे, ये देखिए विकेटों के पीछे बेहतरीन फील्डिंग, दोनों बल्लेबाज एक गेंद में और यहां पर विकेट बन सकती है रन आउट की। रन आउट का छक्का, पहला मैदान के ऊपर बल्लेबाज सूरज खेड़ो बैक टू द डगआउट।
ओवर का खेल समाप्त होने के बाद रन संख्या 27 पहले ओवर में आए थे 8 और इस ओवर की बात करेंगे तो इस ओवर में कुल मिला के 19 रन आए। महंगा ओवर रहा सेकेंड पावर प्ले, दो ओवर में आए 27, अब बची अब 3 ओवर। नए बल्लेबाज मैदान के ऊपर रोशन कड़व आ चुके, सलामी बल्लेबाज सूरज कड़व जो कि रनआउट के तौर पर आउट हुए, और मैदान के ऊपर दूसरी तरफ बल्लेबाज हैं शंकर विशे जिनके बल्ले से 2 छक्के 1 चौका अभी तक आपने देखा। खूबसूरत प्रतियोगिता आप देख रहे हैं, जगदीश मोदी चषक 2024 का पर्व हर साल की तरह दोस्तों इस साल भी बड़े धूमधाम से इस प्रतियोगिता का आयोजन, खूबसूरत ट्रॉफी जो हमारे मंच के सामने चमचमाती हुई, 4 खूबसूरत ट्रॉफी और 2 स्पोर्ट्स साइकिल आप देख सकते हैं। इस प्रतियोगिता में बहुत कुछ देखने मिलेगा। आज शाम के वक्त में 6 बजे हम यहां से आपको जवाब देंगे कि कौन होगा पहले नंबर का हकदार, कौन होगा मैन ऑफ द सीरीज, कौन ले जाएंगे स्पोर्ट्स साइकिल। कई सारे जवाब सवाल है, उन सभी का जवाब कल शाम या सॉरी आज शाम बिल्कुल दिए जाएंगे। सेकेंड राउंड का मुकाबला अगला देखने मिलेगा, सेकेंड पहले तो मुकाबला हो चुका है, 2 मुकाबले जीतकर टीम जानता रहा जसिल टीम पहुंची आगे। नो बॉल का इशारा, फुटवर्क का इस्तेमाल, वरना ये गेंद अब निकल जाती, 1+1 रन बनेंगे। अंपायर का नो बॉल का इशारा आया और चेक करना चाहते हैं। तो बडब्ल्यूटी के हमारे योगेश मात्रे जो कि मुकाबला एंजॉय कर रहे हैं उनके तरफ से बडब्ल्यू टीम को शाहराजे बडब्ल्यू टीम को उन्होंने शुभकामना दी है। योगेश मात्रे साहब आपका भी हम स्वागत करेंगे और अब तीसरे अंपायर फिरोज खान सर चेक करेंगे, नो बॉल अंपायर का डिसीजन, 1+1 रन संख्या आगे बढ़ती भी, पुल स्कोर की बात करेंगे 29 रन लॉस ऑफ 1 विकेट। चलो सभी खिलाड़ी इकट्ठा ना आए प्लीज, क्योंकि आज वक्त नहीं हमारे पास। हम हमेशा इसलिए तो कहते हैं कि जिंदगी मौके कम और धोखे ज्यादा देती है। कल्पेश मात्रे ओवर कर रहे हैं जो कि नो बॉल उन्होंने फेंका, अब फ्रीड भी होगा इस गेंद के ऊपर। तीसरा ओवर कर रहे पहली गेंद नो करार दी गई अंपायर द्वारा और अब यहां पर आने वाली गेंद होगी फ्रीड, आने वाला गेंद फ्रीड, बल्लेबाज है शंकर विशे, एबीपी न्यूज उगड़ा डोले पहानिट। तो जीत की बात बिल्कुल करेंगे, इस मुकाबले में जीतना है तो आपको बड़ी टोटल लगानी पड़ेगी। और क्लिंग बोल बने थे मगर फ्रीट है ये बोल चुका है, बिल्कुल अच्छी गेंद फेंकी, वापसी की थी इस मुकाबले में मगर शंकर विषय को जीवनदान मिला और रन संख्या अभी भी स्कोरबोर्ड के ऊपर 29, 20 रनों के ऊपर खेल रहे मैदान के ऊपर शंकर विषय जिन्होंने 2 छक्के 1 चौका दागा। उनके लिए फील्ड प्लेसमेंट देखिए, ऑफसाइड में 2 खिलाड़ी रखे गए बाउंड्री के ऊपर, एक लॉन्ग ऑफ में और एक कवर की रीजन में फील्डर को रखा, ऑनसाइड में लॉन्ग ऑन तैनात है, मिड विकेट स्क्वेयर लेग ये खिलाड़ी, ऑप्शन के बाहर वाली गेंद अंपायर ने से वाइड करा दी, अतिरिक्त रनों में बढ़ोतरी, रन संख्या की बात करेंगे, फुल स्कोर है 30 रन 1 विकेट के नुकसान पर। ओवर नंबर 3 कल्पेश मात्रे जो गेंदबाजी कर रहे हैं, पहले गेंद नो आई थी उसके बाद वापसी की गेंदबाज ने मगर अब उनके तरफ से वाइट का इशारा, अतिरिक्त रन से इस ओवर में, इस बार भी बड़ी गेंद पड़ने के बाद बल्लेबाज को बीट किया, वाइट यॉर्कर का प्रयास किया, बेहतरीन गेंदबाज, ये देखिए स्क्रीन के ऊपर आप देख सकते हैं ये वाइट यॉर्कर परफेक्ट लाइन के करीब से गेंद निकली विकेट कीपर के दस्तानों में, डॉट की समाप्ति, शंकर विशे गेंद की तरफ देखते रहे और डॉट गेंद की समाप्ति। अच्छी फुल टॉस गेंद सामने खेला, तीसरा शॉट, जब तक वाइड स्ट्रॉन्ग ऑन में गेंद को फील्ड करे तब तक मौका है बल्लेबाजों के पास 1 रन चुराने का, और सिंगल के साथ रन संख्या 31 रन। इस ओवर में कमबैक जरूर हुआ, पहली नो बॉल उसके बाद एक वाइड भी आई थी, कुल मिला के उन्होंने 3 गेंदे फेंकी है और रन की बात करेंगे 4 रन उन्होंने अभी तक खर्च किए, अच्छी वापसी, 2 ओवर में 29 आए थे उसके बाद 2 ओवर में 27 आए थे शायद और उसके बाद इस ओवर में 4 कुल मिलाकर 31 रन। और पैडोसिप करना चाहते थे, बल्ला गेंद का संपर्क नहीं है और ये देखिए गेंद निकली लॉन्ग स्टॉप सीमा रेखा के बाहर, 4 रन।
सकते विकेटों के पीछे गेंद को नहीं कलेक्ट कर पाए और गेंद निकली सीधे लॉन्ग स्टॉप सीमा रेखा के बाद चार रन और चार के साथ रन संख्या की बात करेंगे पुल स्कोर इस समय 35 रन। बल्ले से आई थी गेंद या बाइज अंपायर बताना है बाइज यस बाइज के स्वरूप में ये रन आए। रन संख्या की बात करेंगे 35 अभी भी इस ओवर की बात करेंगे तो दो गेंदें अभी भी शेष है। इस बार बढ़िया शॉट गेंद जाएगी बैकवर्ड स्क्वायर लेग के ऊपर से स्ट्रेट ऑन दी बैकवर्ड स्क्वायर लेग गॉन सिक्स रन ये शानदार छक्का। कड़ब के बल्ले से शानदार छक्का मौका मिला पहले शपल हुए ऑफ स्टंप के बाहर आए और उतनी शॉर्ट गेंद मिली उसका फायदा उठाते हुए बैकवर्ड स्पिन लेग के ऊपर से शानदार छक्का। रनों की बात करेंगे इस समय 41 रन स्कोरबोर्ड के ऊपर लग चुके हैं। ओम साई एमटीसी के माध्यम से इस प्रतियोगिता का लाइव टेलीकास्ट घर बैठे बैठे भी कई सारे दर्शक मुकाबला देख रहे हैं और कई सारे दर्शक है जो ग्राउंड के ऊपर है उन सभी का स्वागत करेंगे श्री गणेश क्रिकेट क्लब मानक्योली की तरफ से। अच्छी गेंद ब्लॉकल में गेंद को फेंका अच्छी डिलीवरी ओवर की समाप्ति तीन ओवर का खेल समाप्त हो चुका है। तीन ओवर के बाद रन संख्या 41 रन स्कोरबोर्ड के ऊपर। थैंक यू सो मच। खरतर अपन ड्रॉ इधे करतो शिरगाव प्रीमियर लीग या स्पर्धेचं आयोजन तुम्ही पाहू शकता कल्पेजी भोसले यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन आपण पाहायला मिळेल आणि आपण त्या स्पर्धेची आता ड्रॉ करतोय ते 13 जानेवारी आणि 14 जानेवारी दोन दिवस स्पर्धेचा कालावधी आणि पहिल्या दिवसामध्ये चार संघ आणि दुसऱ्या दिवसामध्ये चार संघ आपण इथे खेळणार आहोत। तर मी विनंती करेल हर्षजी बैकर साहेब आपल्या शुभास्ते आपण दोन ड्रॉ ओपन करा चार संघ पहिल्या दिवसामध्ये खेळताना दिसतील दोन ड्रॉ आपण इथे ओपन करू। हर्षजी बैकर साहेब यांच्या शुभास्ते दोन ड्रॉ आपण ओपन करतो। पहिला उद्घाटनाचा सामना तुम्हाला पार मिळेल सिल्वर स्टार हा उद्घाटनाचा सामना असेल 13 जानेवारी या रोजी ही पहिली मॅच त्यांच्या अगेन्स्ट अथर्व टायगर्स असा सामना तुम्हाला पार मिळेल हा पहिला सामना असेल 13 जानेवारीला। त्यानंतर दुसरा सामना त्रिनिधी वॉरियर्स विपक्ष सानवी इलेव्हन हा दुसरा सामना असेल याची आपण नोंद घ्यायची आणि त्यानंतर पुन्हा एकदा चार संघ 14 जानेवारीला चार संघ खेळताना दिसतील पहिली मॅच 14 जानेवारीला दुसऱ्या दिवसामध्ये तुम्हाला पार मिळेल। एका बाजूला भावना टायगर्स विपक्ष मिसा इलेव्हन अशी मॅच दुसऱ्या दिवसामध्ये हा सामना पहिला असेल आणि त्यानंतर किंग मराठा विपक्ष कल्पक रायझिंग स्टार हा सामना तुम्हाला पार मिळेल 14 जानेवारीला। येस ऑडिओ कॉमेंट्री बॉक्स शिरगाव प्रीमियर लीगचं आयोजन तुम्ही पाहू शकता भव्य दिव्य आयोजन तुम्हाला पार मिळेल आणि टेन क्रिक लाईव्ह या वाहिनीच्या माध्यमातून ती स्पर्धा तुम्हाला नक्कीच घर बसल्या एन्जॉय करायला मिळेल। धन्यवाद। थँक्यू सो मच। चलते मैदान के ऊपर तोपर की कड़ी धूप चलता हुआ मुकाबला आज के दिन का पहले दौर का अंतिम चौथा मुकाबला आप देख रहे हैं। एक तरफ है टीम सिद्धि विनायक इनगांव दूसरी तरफ शाहू राजे वडौली के बीच बेहतरीन मुकाबला रन बने तीन ओवर के बाद 41 एक विकेट के नुकसान पर। अब होंगे सेकंड के ऊपर शंकर विषय जिन्होंने 11 गेंदों के ऊपर 21 रन की नायाब पारी मैदान के ऊपर खेली है। ओवर नंबर चार करेंगे गेंदबाज रोहित सोनावने पहली खूबसूरत गेंद व्हाइट का इशारा अंपायर द्वारा और अतिरिक्त रनों में बढ़ोतरी रनों की बात करेंगे तो पुल स्कोर बन चुका है इस समय 42 रन लॉस ऑफ वन विकेट चौथा ओवर प्रगति पर रोहित सोनावले जो गेंदबाजी करे चौथे ओवर में इस प्रतियोगिता में 5 गेंदबाज का इस्तेमाल किया 5 ओवर के लिए ये भी सही डिसीजन है। अच्छी गेंद चौथे एक्स्ट्रा कवर में फील्डर तैनात और बड़ी मछली जाल के अंदर जिस विकेट के लिए जाल बिछाया था मानो वो विकेट मैदान से बाहर शंकर भी से बैक टू द डगआउट।
अंजूर टीमचे काही खेळाडू संघाने किती दाखल झाले विनंती आपण मंचावरती आपलं मनपूर्वक स्वागत. गावदुबी क्रिकेट संघ प्रदेश इलेव्हन अंजूर विपक्ष जर्मन डवलेपाडा अशी फाईट तुम्हाला आज पाहायला मिळेल. आजच्या दिवसामध्ये सेमीफायनल वन आणि सेमीफायनल टू तुम्हाला नक्कीच पाहायला मिळेल. गावदुबी अंजूर टीमची कॅप्टन आपल्यास विनंती आपण मंचावरती या. धन्यवाद. रन संख्या की बात करेंगे इस समय स्कोर बोर्ड के ऊपर दो विकेटों के नुकसान पर 42-42 रन बन चुके हैं. और बिल्कुल पिछला मुकाबला आपने देखा कि जिस तरह से 65 रन भी चेस किए थे, इस पिच के ऊपर जितनी गेंदबाजी ताकतवर होती है उससे भी बड़ी बल्लेबाजी देखने मिली. स्वप्निल कड़व आ चुके नए बल्लेबाज. शंकर विषय की बात करेंगे तो उन्होंने शानदार पारी खेली अपनी टीम के लिए. 21 रनों की शानदार नायाब पारी उन्होंने खेली मैदान के ऊपर और टीम टोटल रन संख्या इस समय 42 रन. चलो जल्दबाजी करें अंपायर क्योंकि आज वक्त बहुत कम है. दर्शक काफी संख्या में मौजूद हो चुके हैं, उन सभी दर्शकों का फिर एक बार स्वागत करेंगे. व्हाइट का इशारा इस ओवर में, ये दूसरा व्हाइट, शायद पहली गेंद व्हाइट, दूसरी गेंद के ऊपर विकेट, तीसरी गेंद व्हाइट, रन संख्या 43. 43 रन, दो विकेटों के नुकसान पर दोपहर की कड़ी धूप. शांत मुकाबला देख रहे दर्शक का, बिल्कुल देखिए मैदान के चारों बाजू में दर्शक देखने मिल रहे हैं, उन सभी दर्शकों का स्वागत करेंगे. चौथा ओवर, गेंदबाज रोहित सुनावले. इस बार बड़ी शॉट हवा में, एलिवेशन बहुत कम मिला और बल्लेबाज के पारी का खात्मा विकेट नंबर 3. जैसे मैदान पर आए थे स्वप्निल कड़व वैसे लौटे गोल्डन डग बैक टू द डगआउट. रन संख्या इस समय 43 रन. अच्छी गेंदबाजी, विकेट आई इस ओवर में, दो दो वाइड भी आई, लाइन थोड़ी खराब रखी मगर उसके बाद दो विकेट भी, ये महत्वपूर्ण है क्योंकि इस ओवर में तीन गेंदे दो रन अतिरिक्त स्वरूप में, उसके बाद दो विकेट चटका इस खिलाड़ी ने. रोहित सुनावले गेंदबाजी कर रहे जो कि चौथा ओवर है, 43 रन. अच्छी गेंद विकेटों के पीछे, बिल्कुल यहां पर रन आउट की मौका और ये रन आउट, चौथा करारा झटका लगता हुआ टीम बल्लेबाजी करती हुई सिद्धि विनायक इन गांव टीम को. करेंगे तो समय 43 रन, चार विकेटों के नुकसान पर चौथा ओवर नाट्यमय रहा क्योंकि उस ओवर में अतिरिक्त रन वाइट के आए, उसके बाद विकेटों का सिलसिला रहा, तीन विकेट गिरी. तो और एक तीसरा वाइट आया था इस ओवर में और इस बार गेंद को हवा में खेला और एक विकेट. ये देखिए नाट्य में स्थिति इस ओवर की, तीन वाइट चार विकेट,
कमाल की गेंदबाजी, तीनों के तीनों अतिरिक्त रन उन्होंने खर्च किए और मात्र तीन विकेटे और एक रन आउट का चौथा झटका इसी ओवर में। अतिरिक्त तीन रन खर्च किए, तीन विकेट लिए, चौथा विकेट रन आउट का इसी ओवर में। रन संख्या की बात करेंगे, पांच विकेटों के नुकसान पर 44 रन। जिस टीम की शुरुआत बेहतर रही थी उस टीम को अब थोड़ा सा रोका गया इस ओवर में। कमाल की गेंदबाजी, गेंदबाज रोहित सोनावने जो कि कर रहे गेंदबाजी, अब अंतिम गेंद करेंगे इस ओवर में। बैट्समैन यश कड़व आ चुके हैं, यश कड़व अंतिम गेंद का सामना करेंगे। पांच विकेटों के नुकसान पर 44 इस ओवर की शायद अंतिम गेंद। ओ आते ही स्विच इट, कमाल की शॉट, और ये देखिए गेंद जाती हुई इस समय थर्ड मैन के क्षेत्र में, दन 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 करती हुई चार रन अंतिम गेंद के ऊपर। चार ओवर का खेल खत्म हुआ और चार ओवर के बाद रन संख्या की बात करेंगे, 48 रन पांच विकेट के नुकसान पर। समाप्त हुआ, टीम शौर्य बडवली टीम सभी के लिए इकत्ताना है प्लीज, क्योंकि अब वक्त बहुत कम है। चार ओवर में बने 48 यानी कि 12.00 की औसत बरकरार रखते हुए यहां से टीम बनाए 48 रन। आखिरी ओवर में 12 रन भी आते हैं तो फिर 60 का टारगेट बन सकता है, और इस पिच के ऊपर एक पार्टिंग टोटल कहा जा सकता है, क्योंकि इस पिच के ऊपर 60 प्लस रन चेस होते हुए भी देखा और उसके बाद गेंदबाजी अच्छा होती हुई भी देखी। तो ये इंपॉर्टेंट मुकाबला है आज के दिन का, पहले दौर का अंतिम मुकाबला आप देख रहे हैं। इस ओवर इनिंग की लास्ट ओवर करेंगे यश बोईर, यश कड़व ने तो चौका दागा पहले गेंद के ऊपर, कॉन्फिडेंस के साथ उन्होंने बल्लेबाजी की, क्योंकि जब आप अलग तरीके से शॉट खेलते हो तो आपको कॉन्फिडेंस की जरूरत होती है। और इस बार पहली गेंद उड़ाया गेंद को बैकवर्ड स्पिन लेग की तरफ, सीधे गेंद जाएगी बाउंड्री लाइन के बाद 6 रन। पूरा हुआ टीम का बल्लेबाजी करती हुई सिद्धि विनायक इनगांव टीम, टोटल 54 रन पांच विकेटों के नुकसान पर। रोशन कड़व की बल्लेबाजी की बात करेंगे, उनके बल्ले से अब तक 13 रन देखने मिले, और जो कि रोशन कड़व दो छक्के उन्होंने दागे, 13 रन का योगदान अपनी टीम के लिए उन्होंने दिया, पांच गेंदे उन्होंने खेली है। अंतिम ओवर को टारगेट किया, यश गेंदबाजी कर रहे हैं, उनको टारगेट किया, अब थोड़ा सा फील्डिंग में परिवर्तन किया, देखिए बिल्कुल जो कवर के खिलाड़ी थे उन्हें अंदर लाया गया, और अब ऑन साइड में 4 फील्डर रखे गए हैं, ऑफ साइड में 2 खिलाड़ी थे कवर और ऑन लॉन्ग ऑफ, उनमें से अब कवर को हटाकर लेके गए शॉर्ट कवर के ऊपर, और जो शॉर्ट लेग के खिलाड़ी थे उन्हें बैकवर्ड स्क्वेयर लेग के ऊपर ले गए। 5 खिलाड़ी स्क्वेयर लेग, बैकवर्ड स्क्वेयर लेग, मिड विकेट, लॉन्ग ऑन, ये 4 खिलाड़ी अब इस बल्लेबाज के लिए। पिछले ओवर में शायद इस खिलाड़ी को स्ट्राइक नहीं मिली थी, रोशन कड़व जो बल्लेबाजी कर रहे हैं, बिल्कुल 1 डाउन के खिलाड़ी है, 2 छक्के उनके बल्ले से आए, कुल मिलाकर उन्होंने 13 रन की शानदार पारी अब तक खेली है मैदान के ऊपर। गेंदबाज तैयार, अंतिम ओवर यश कर रहे हैं, फिर एक बार उसी क्षेत्र में खेलना चाहते थे, अलोंग द कार्पेट स्क्वायर लेग में खिलाड़ी एक सिंगल आई डबल के लिए पलटना चाहते हैं, ये देखिए मिस फील्डिंग, जहां रनआउट का मौका था नहीं पकड़ पाए गेंद को, और रनआउट के बिल्कुल मौका था, 2 रन आए इस ओवर में इस गेंद के ऊपर। 56 रन संख्या बन चुके, 56 रन पांच विकेट के नुकसान पर। एक एक गलती क्रिकेट में महंगी होती है, क्रिकेट में 1 रन की कीमत बहुत कुछ होती है, जिन उन खिलाड़ियों से पूछो जो 1 रन से मुकाबला गवाते हैं, उन खिलाड़ियों से पूछो जिनकी बाइक 1 रन से जाती है। और इस बार बढ़िया शॉट, फील्डर मौजूद है मिड विकेट में, एक शानदार कैच, विकेट का फतंग, और इस बार बल्लेबाज रोशन कड़व बैक टू द डगआउट।
थे वहां पर कॉन्फिडेंस के साथ उन्होंने गेंद बिल्कुल गेंद को कलेक्ट किया, नजरें जमाई थी गेंद के ऊपर और एक आसान सा कैच वहां पर दे बैठे रोशन कड़व के पारी का खात्मा हुआ। उन्होंने 15 रन की शानदार पारी खेली। अब नए बल्लेबाज मैदान पर प्रसाद कड़व आ चुके हैं जो कि 8वें नंबर पर बल्लेबाजी करेंगे। इस ओवर में अभी भी 3 गेंदें शेष। अच्छी गेंद, स्क्वायर कट आते ही पहला शानदार शॉट, खूबसूरत शॉट, गेंद जाएगी बाउंड्री लाइन के बाद 4 रन। साठ रन बने। प्रसाद कड़व जिन्होंने 4 के साथ खाता खोला, नॉन स्ट्राइकर बल्लेबाज की बात करेंगे यश कड़व जिन्होंने भी चौके के साथ खाता खोला। 7वें-8वें नंबर के बल्लेबाज यदि इस तरह से बल्लेबाजी करते तो इसका मतलब कि टीम इन गांव की टीम की बल्लेबाजी काफी स्ट्रांग है, मजबूत बल्लेबाजी। बड़ी गेंद ऑफ स्टंप के बाहर थी, अंपायर का वाइड का इशारा और इस वाइट के साथ रन संख्या आगे बढ़ते भी फुल स्कोर बन चुका है 61 रन। आज काफी बेहतरीन बल्लेबाजी हो रही है, ज्यादा तौर पर बल्लेबाजी को ये पिच मददगार है और अब आखिरी दिन में ये मुकाबले आप देख रहे हैं। 2 मुकाबले जीतकर जानता राजा सिल टीम पहुंचे आगे और बिल्कुल 1 मुकाबला जीतकर टीम मयूर ग्रुप बदलापुर पहुंचे आगे। इस बार हवा में खेला, फील्डर काफी दूर है, गेंदबाज पहुंचे, ओ लास्ट मोमेंट गेंद को कलेक्ट नहीं कर पाए, रनआउट का मौका बन सकता है और यह रनआउट का विकेट यश कड़ौ लौटना पड़ेगा। 30 रन के लिए पलटे थे स्कोरबोर्ड के ऊपर 63 रन। स्कोरबोर्ड के ऊपर लग चुके हैं 7 विकेटों के नुकसान पर। अब अंतिम ओवर की अंतिम गेंद बल्लेबाजी करेंगे सेकंड के ऊपर साहिल कड़ाव जो अंतिम ओवर में लास्ट गेंद का सामना करेंगे। 1 रन तो पूरा किया उन्होंने, दूसरे के लिए पलटना चाहते, ये देखिए मिसफील्डिंग और जब तक 2 रन पूरे हुए तीसरे के लिए पलटना चाहते, यहां पर रनआउट का मौका और 1 रनआउट, 8 विकेटे, रन संख्या 65, फिर एक बार तीसरी मर्तबा आज के दिन में 65 पर टोटल पहुंची। पहले सिलगांव टीम ने 65 बनाए डिफेंस किए, उसके बाद ठाकुरपारा टीम ने 65 बनाए, बदलापुर टीम ने चेस किए, इस बार फिर एक बार टीम सिद्धि ने 65 बनाए और अब 66 रनों का लक्ष्य होगा शाहू राजे वडौली टीम के सामने। सत्र समाप्त हुआ और पहले सत्र में बल्लेबाजी करते हुए सिद्धि विनायक इनगांव टीम ने खूबसूरत बल्लेबाजी की, 65 रन बनाए, 66 रनों का लक्ष्य होगा शाहू राजे वडौली टीम के सामने। लक्ष्य जरूर बढ़ाए मगर इस पिच के ऊपर पिछले मुकाबले में 66 रन भी चेस हुए थे तो बिल्कुल आने वाला मुकाबला बेहतरीन होगा क्योंकि 66 रनों का पीछा करने जब टीम उतरेगी शाहू राजे वडौली टीम और मुकाबला किस तरह से होगा कहीं मत जाना, दर्शक देखते रहिए ओमसा एमटीसी के माध्यम से जगदीश मोदी ट्रॉफी 2023 का शानदार पर्व और कमेंट्री बॉक्स में होगा परिवर्तन। आइए सुनते फिर एक बार इसी विभाग की एक मधुर आवाज, हमारे साथ में जुड़ेंगे हमारे मित्र राहुल चौहान।
आपल्या मुख्य व्यासपीठावरती तुम्ही पाहू शकता. खरं तर गावदुबी क्रिकेट संघ अंबेशिव गावदुबी क्रिकेट संघ अंजूरचे कॅप्टन आपल्यासोबत जोडले गेलेत. खरं तर तुम्ही पाहू शकता आमचे अतुलजी मडवी त्यांचाही आपण शुभ सर्वान या मंचावरती करतो. मी अभिनवजी भाईकर साहेबांना विनंती करेल, मानकिली गावचे पोलीस पाटील त्यांचे शुभ हस्ते आपण अतुलजी मडवी यांचा शुभ सन्मान करतो. एक चांगले क्रिकेटर आहेत खरं तर अतुल मडवी आणि त्यांचा शुभ सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती करतो. अतुलजी मडवी आपण आपला शुभ सन्मान या मंचावरती करण्यात येईल. अंजूर टीमचे चांगले खेळाडू कुणालजी म्हात्रे आपला अशी विनंती आपण मंचावरती आपला मनपूर्वक स्वागत. कुणालजी म्हात्रे अंजूर टीमचे आपला विनंती आपण मंचावरती या. अतुलजी बडवी यांचा शुभ सर्वांना या मुख्य व्यासपीठावरती होत असताना थँक्यू सो मच योगेशजी मडवी सर ज्यांचा आवाज तुम्ही ऐकत होतात खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये. आणि 66 धावांचं लक्ष या मॅचमध्ये तुम्हाला पार मिळालं आणि त्यात लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी सलामी जोडी मदरच्या आतमध्ये तुम्ही पाहता. राजेश म्हात्रे आणि त्याच्या साथीनं यश भोईर ही जोडी तुम्हाला मदरच्या आतमध्ये पार मिळेल. पहिल्या बॉलवरती आपण पाहतोय खरं तर इथे दोन धाबा एकपटल्या गेल्या, सलामी जोडी दाखल झाली आहे. गोरदाजी मार्गवरती गोरदाज यश कडव हा गोरदाज तुम्हाला पार मिळेल. टप्पा पडला बरदा बेकेने बॉल मात्र निघून गेला स्थिरक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉलची समाप्ती होत असताना मदरच्यात मध्ये तुम्ही पाहता सिद्धिविनायक इनगाव विपक्ष शाहूराजी क्रिकेट संघ डबिन बडबली या दोन टीमच्या दरम्यान हा सामना तुम्हाला पाहायला मिळेल. स्टॅकिंग गिरपती राजेश म्हात्रे तुम्ही पाहता एक आक्रमक खेळाडू मदरच्यात दाखल झाला. लक्ष मोठं या मॅचमध्ये परंतु बडबली नाव कुठं छोटं आहे त्यामुळे मॅचमध्ये मजा येणार यात शंकात नाही. अजित निकम सर सज्ज झालेत, त्यांच्या साथीनं बाळा माने सर आता सज्ज झालेत या मॅच मध्ये पंचाच्या भूमिकेत. मोठा फटका खेळताचा प्रयत्न बॅटची कडा आणि इथे मात्र परतावं लागेल माघारी परतात राजेश पात्रेला बॅक टू द पवेलियन. नवीन खेळाडू मदरच्या आतमध्ये रोहन कांबळे आता दाखल होतोय नेट नंबर 3 वरती. चांगला फटका पार मिळतोय पायावरती होता फक्त दिशा दिली बहुत सारा मिड विकेटला बाउंड्री लाईनच्या बाहेर अंपायर सिग्नल षटकार. नंबर 3 वरती आलाय आणि आता जसा आलाय तसा
मैदानावरती चेंडूवरती तो तुटून पडला, त्याच्या बाटपद आला षटकार. रोहन कांबळे एक आक्रमक खेळाडू आहे, कित्येक वर्ष वडवली संघासाठी चांगला क्रिकेट त्याचा आपण पाहिला आज देखील चांगला क्रिकेट प्रदर्शनामध्ये खेळत असताना त्याच्या बाटपदा पहिल्या ओव्हरवरती सुरुवात धमाकेदार षटकार आलाय आणि आता धावसंख्या पुढे सरकत असताना 8 धाबा धावफलकावरती तुम्हाला पाहायला मिळेल. यश कडवतेच्या अगेन्स्ट तुम्ही पाहताय मध्ये रोहन कांबळे अजून एक चांगला फटका पाहायला मिळतोय. फॉर्मेस टेम्परे बट क्लास इज परमनंट स्किलिंग शॉट टेकिंग गॅप बॉल चाललाय दुसऱ्या टप्प्यावरती बाउंड्रीच्या बाहेर 4. जसं तसं प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. रोहन कांबळेच्या बॅटमध्ये पहिल्या बॉलवरती ताकद तर दुसऱ्या बॉलवरती नजाकत आणि 10 धावा आता वसूल करत असताना टीमची टोटल धावसंख्या 12 धावा फलकावरती तुम्हाला पाहायला मिळतील. का बॅटिंग करतोय मैदानाच्या आतमध्ये रोहन कांबळे त्याच्या बॅटमध्ये दोन मोठे फटक्या गोलंदाज सज्ज होतो. यश लेफ्ट राउंड द विकेट ने हा देखील फटका घ्यायचा होता. एक्स्ट्रा कव्हरला फटका फसलाय सूरज कडव जज करतोय आणि हाताचा पिसारा पुरत असताना ज्या फलंदाजाने सुरुवात धमाकेदार केली आता त्याला मैदान सोडावा लागतोय. फलंदाज रोहन कांबळे बॅटर तो पविलियन षटक क्रमांक पहिलं समाप्त झालं आणि पहिल्या षटकाच्या अंती धावसंख्या धावफलकावरती 2 खेळाडू बाद झालेत. 12 धावा धावफलकावरती तुम्हाला पाहायला मिळते. षटक क्रमांक दुसरा अजयश येतोय गोलंदाजी मार्क वरती. सिद्धिब्रॅक इनगाव विपक्ष शाहूराजी क्रिकेट संघ नवीन वडवली या दोन टीमच्या दरम्यान हा सामना तुम्हाला पाहायला मिळेल. वडवली म्हटलं तर आमचे बदलापूर वांगडी संघटनेचे उपाध्यक्ष संतोषजी म्हात्रे साहेब यांचा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना कुणालजी म्हात्रे जे टेनक्रिक लाईव्ह वाहिनीचे फाउंडर आहेत त्यांचा घरचा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना. चला स्पीड अप करा, अधिकचा वेळ खर्च करू नका जयेश, लगेच खेळायला आपण सुरुवात करा. बघा अधिकचा वेळ खर्च करू नका. जयेश राईट नंबर द विकेट मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न संपर्क नव्हता. यश भोईरला तुम्ही पाहताय यशच्या मागे चुकी झाली. दरम्यान एकचे सिंगल आणि सिंगलच्या जोरावरती टीमची टोटल पुढे सरकत असताना एक बायचा इशारा बाळा मानेसरांचा आमच्या मार्ग पोहोचलाय. एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाबी ते मिळती आहे आणि एका धाबीच्या साथीला धावसंख्या पुढे सरकत असताना आतापर्यंत 13 धाबा धाव फलकावरती तुम्हाला पाहायला मिळेल. ओम साई MTC लाईव्ह या वाहिनीच्या माध्यमातून जे प्रेक्षक जोडले गेले त्यांचंही मनपूर्वक स्वागत. अक्षयजी म्हात्रे जे खोनीचे आहेत त्यांच्या साथीनं सागरजी फराड त्यांचा देखील आभार मी व्यक्त करू कारण 4 दिवसांमध्ये भरपूर चांगली कामगिरी या मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पार मिळेल. यावेळेला देखील पुन्हा एकदा मोठा फटका घेतल्याचा प्रयत्न. इथे देखील संपर्क नव्हता बॅटन बॉलचा. पुन्हा एकदा डॉडबॉलची समाप्ती होत असताना टेनक्रिक लाईव्ह वाहिनीचे काही कॅमेरामॅन नक्कीच आमचे मित्र अभिषेक कामत येथे जोडले गेले त्यांचे मनपूर्वक स्वागत आणि आमचे मानिवडी निरळचे संदेशजी गवळी त्यांचं इथे मात्र शुभागमन. आपल्यास विनंती आपण मंचावरती या आपलं मनपूर्वक स्वागत. तिसऱ्या पंचांची मागणी आता करण्यात आली आहे कारण गुरुदाराच्या शैलीवरती अपशक नोंदवलाय आणि त्याचमुळे की आता तिसऱ्या पंचांची मागणी मैदानाच्या आतमध्ये झाली आहे. संध्याची गवळी आपणास विनंती आपण मंचावरती आपलं हार्दिक मनपूर्वक स्वागत जे निरळ मानिवडीचे आहेत. षटक क्रमांक आपण दुसरा एन्जॉय करतोय. आतापर्यंत धावसंख्येचा विचार केला तर
13 धावा धावफलकावरती तुम्हाला पाहायला मिळतील. दोन चेंडूचा खेळ संपन्न झाला, चार चेंडूचा खेळ आता शिल्लक आहे. गोरदा जयेश चांगली कामगिरी करावी लागेल. समोर एक मोठा संघ खेळतो, नवीन बडबली संघ तुम्ही पाहता मदरच्यात मध्ये बॅटिंग करत असताना मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा यावेळेस पात्र पीच झाली आहे, परंतु पंचा सहमत नव्हते आणि लेखबाईचा इशारा पंचाच्या माध्यमातून येत असताना चांगला क्रिकेट आता मैदानावरती. सिद्धिविनायक इनगाव संघ खेळत असताना, खर तर इनगाव म्हटलं तर तीन संघ तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील. मग सिद्धिविनायक इनगाव, तदनंतर श्री गणेश इनगाव आणि जय हनुमान इनगाव संघ तुम्हाला नेहमीच पाहायला मिळतील. सुरेशजी कडव, मनोजी कडव यांचा संघ जर्मन इनगाव. चांगला फटका पाहायला मिळतो. स्ट्रॉक सेफ, बाउन्स झाला बाउंड लाईनच्या बाहेर, डीप एकच कॉर्नर एकला ठोकलाय भास्कर यशच्या बॅट मधून, षटकार. पडतो आता यशपुरीच्या बाटपदून हा षटकार आलाय. चार चेंडूचा खेळ संपला, षटक क्रमांक दुसरा तुम्ही पाहता आणि आतापर्यंत 20 धाबा धावफलकावरती जोडला गेला. का बॅटिंग करतोय यशला तुम्ही पाहिलं, त्याच्या साथीला महेश जो मात्र संघर्ष करत होता, चाचपडत खेळत होता, पडतो आता स्ट्राईक रोटेट झाली आणि यशच्या बाटपदून एक मोठा फटका आलाय. सलामीला यश दाखल झालाय, संघनायकर माझ्यावरती विश्वास दाखवलाय, चांगली कामगिरी करायची आहे. याच अनुषंगाने आता यशला तुम्ही पाहता अनंत कार्पेट बॉल चालला लॉंगनला, डीप मध्ये कॅड उपस्थित, दोन धावा एक वेळेचा प्रयत्न आणि आता दोन धावा हरणीच्या वेगानं आणि चित्याच्या चपळाईनं या दोन धाबा इथे देखील एक पडला गेला. गुड इनिंग बिटवीन द विकेट, गुड कॉलिंग ऑल्सो. या दोन धाब्याच्या साथीनं टीमची टोटल धावसंख्या आता धावफलकावरती 22 या खेळावरती जात असताना 600 धावाचं लक्ष उघडायची बाळगून सलामी जोडी राजेश म्हात्रे आणि यश, ही जोडी आपण पाहिली. राजेश बाद झाला, परंतु मैदानावरती नेट नंबर थ्री वरती जो खेळाडू आलाय आपण पाहतोय मैदानाच्या महेश आणि त्याच्या साथीनं रोहन. रोहन बाद झालाय, परंतु महेशला आता चांगला क्रिकेट खेळावा लागेल. पुन्हा एकदा ऑन साईडला घेतला लॉंगॉनला, डीप मध्ये खेळाडू उपस्थित होता, थोडीशी चूक झाली, दरम्यान दोन धाबा एक पडण्याचा प्रयत्न आणि भरता वेगानं या दोन धाबा इथे एक पडल्या गेल्या. षटक क्रमांक आता दुसरं देखील समाप्त झालं. पहिल्या षटकाच्या अंतिम 12.00 ची सरासरी आपण पाहिली आणि आता या दुसऱ्या षटकाच्या अंतिम देखील 12.00 ची सरासरी मेंटेन ठेवत असताना 24 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. दोन्ही टीमचा विचार केला तर बदलापूर अंतर्गत दोन्ही संघ तुम्हाला मैदानामध्ये खेळताना दिसतील. एका बाजूला बदलापूरचा क्रिकेट तुम्ही पाहता, शाहूराजे क्रिकेट संघ नवीन बडबली, तर दुसऱ्या बाजूला तुम्हाला मैदानामध्ये बांगडीचा क्रिकेट मैदानामध्ये पाहायला मिळेल. आतापर्यंत यस टीज आहे. षटक क्रमांक तिसरं गोरदा सज्ज होतो. यावेळेला महेशला तुम्ही पाहताय मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, सफल झाले होते. अनुभव बाट्ट खेळण्याचा प्रयत्न पसला, लेग स्ट्रिकच्या वरून बॉल मात्र स्विंग होऊन निघून गेला स्थिर रक्षकाच्या हातामध्ये. डॉलबॉलची समाप्ती होत असताना चांगला क्रिकेट आता मैदानावरती इनगाव टीमच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळेल. चला तिन्ही संघ आपण रिपोर्टिंग करा. पहिल्या दिवसामध्ये गावदुबी क्रिकेट संघ प्रदेश इलेव्हन अंजूर संघाचे कॅप्टन इथे दाखल झालेत अतुल मडबी आणि आता जांतराचा बदलापूर टीमचे कॅप्टन अविलास देशमुख आपण देखील दाखल व्हा आणि त्याचबरोबरीनं जांतराचा बदलापूर संघाच्या जोडीनं टीम जर्मन ढवलीपाडा टीमचे कॅप्टन आपण देखील मुख्य व्यासपीठावरती यायचा. षटकार आला या 6 धाबाच्या साथीने आता टीमची टोटल धावसंख्या पुढे सरकेल. 30 धाबा धावफलकावरती तुम्हाला पार मिळतील. पूर्णपणे अभ्यास केला बॅट्समन महेशनं आणि दुसऱ्या बॉलवरती त्याच्या बॅटमधून हा षटकार आला. या 6 धाबाच्या साथीने आता टीमची टोटल धावसंख्या धावफलकावरती आतापर्यंत तुम्ही पाहताय 30 धाबा इथे मात्र बनल्या गेल्या. अजूनही 36 धाबांची गरज जिंकण्याकरिता टीम शाहूराजी क्रिकेट संघ नवीन बडबली संघाला. 16 चेंडूचा खेळ शिल्लक या मॅच मध्ये आणि 36 धाबांची गरज. गोरदास स्वप्नील
षटक क्रमांक तिसरं तुम्ही पाहताय. मदर छतमध्ये गोलंदाजी करत असताना आक्रमण त्याच्यावरती चढवलाय. महेशच्या बॅटमधून एक षटकार आलाय. आज संघनायकाची भूमिका महेश म्हात्रेच्या खांद्यावरती. पुन्हा एकदा आडवा बाट खेळण्याचा प्रयत्न. इथे संपर्क नव्हता. बॅटन बॉलचा टप्पा पडला. भरदा बेकर बॉल मात्र निघून गेला. स्थिरक्षकाच्या हातामध्ये डॉट बॉलची आता समाप्ती होत असताना षटकार आल्यानंतर आता कमबॅक करायचा प्रयत्न करतोय. स्वप्नीलला तुम्ही पाहताय, त्याला देखील बाईक दिया. टीम शाहूराजी क्रिकेट संघ बडबली एक मोठा संघ आहे. बॅटिंग लाईनअप भरपूर खोलवर आहे आणि आता इथे मात्र कमीत कमी धावांवरती रोखावं लागेल. आणि त्याच अनुषंगाने आता स्वप्नील देखील चांगली गोलंदाजी करतोय. या बळाला देखील स्विंग आणि मिस तुम्ही पाहताय. पुन्हा एकदा बॅटन बॉलचा संपर्क नव्हता. डॉट बॉलची समाप्ती होत असताना खरं तर आतापर्यंत दोन खेळाडू बाद झालेत, परंतु अजूनही टीम बडवली संघाचं 24 कॅरेटचं सोनं धनराज म्हात्रे मैदानाच्या आतमध्ये येणं बाकी आहे. कारण हा असा एक खेळाडू आहे, कोणत्याही क्षणाला गेम चेंजर बॅटिंग तो करू शकतो, सामना तो टर्न करू शकतो आणि तो मैदानावरती कधी येईल हा प्रश्न आता बडवलीकरांना देखील पडला असेल. कारण महेश एक षटकार त्याने ठोकला जरूर, परंतु आतापर्यंत दोन चेंडू तो देखील डॉट खेळला. गोरदास सज्ज होतोय. स्वप्नील मोठा फटका घेतण्याचा प्रयत्न. इथे मैदानावरती घडले काय, परतावं लागेल माघारी. परतात महेश बॅक टू द पॅव्हिलियन. खर्च करू नका. टीम सिद्धिविनायक इंदगाव आपल्यास विनंती, आपण लगेच खेळायला सुरुवात करा. कारण आज अंतिम दिवस आहे, त्यामुळे आपल्याकडे वेळ भरपूर कमी आहे. त्यामुळे आपण लगेच आता खेळायला सुरुवात करा. मग अधिकचा वेळ खर्च करू नका. मुख्य व्यासपीठावरती बदलापुरातील एक नामांकित उद्योजक खरतर मुक्ता ट्रान्सपोर्टचे आमचे ओनर उदयजी मराठे साहेब, त्यांचं शुभ आगमन झालं. त्यांचं हार्दिक मनपूर्वक स्वागत. चला अधिकचा वेळ खर्च करू नका, लगेच खेळायला सुरुवात करा. अडबा बाटणं खेळण्याचा प्रयत्न. फटका फसला, मिड विकेटला खेळाडू जज करतोय आणि काय झेल स्वीकारलाय. खर तर देव बलवंत म्हणावा लागेल टीम इंदगाव संघाचं, कारण जजमेंट पूर्णपणे चुकलं होतं. परंतु डीप मध्ये ज्या यशनं षटक क्रमांक पहिल्या हाताला 12 धावा खर्च केल्या, त्याच यशनं एका हाताने तो झेल इथे मात्र स्वीकारला आणि आता परतावं लागेल माघारी. धनराज बॅक टू द पॅव्हिलियन. आजच्या दिवसामध्ये ज्यांचा आवाज तुम्ही ऐकताय ते आमचे महेशजी धुळे, त्यांचे पिताश्री मनोहरजी धुळे काकांचं शुभ आगमन झालं. आपण या मंचावरती आपलं हार्दिक मनपूर्वक स्वागत. बॅटची खालची कडा घेतली असे सांगत असताना धनराज म्हात्रे आता जड पावलाने आणि जड अंतकरणाने मैदानाच्या बाहेर पडत असताना 30 धावा धावफलकावरती तुम्हाला पहायला मिळते. षटक क्रमांक तिसरं देखील संपन्न झालं. 12 चेंडूचा खेळ शिल्लक या मॅच मध्ये आणि अजूनही 36 धावांची गरज आहे. चला ड्रिंक्स मॅन, आपण लवकरात लवकर मैदानाच्या जायचा. खेळाडू कक्षातून आपण पाणी घेऊन जा. आपण लगेच मैदानाच्या बाहेर या आणि लगेच खेळायला सुरुवात करा. बघा तिन्ही संघाला आम्ही इन्व्हाइट करतोय. पहिल्या दिवसामध्ये प्रदेश शिलेपण कावतुबे अंजूर टीमचे कॅप्टन,
दुसऱ्या दिवसामध्ये जंतराचा बदलापूर टीमचे कॅप्टन आणि कालच्या दिवसामध्ये जर्मन ढवलीपाडा टीमचे कॅप्टन आपला स्विरेंती आपण लगेच व्यासपीठावरती या. आजच्या दिवसामध्ये नक्कीच कोणता संघ क्वालिफाय होईल यावरती सर्वांचं लक्ष लागलं. बदलापूर आणि बांगडी असोसिएशनच्या माध्यमातून 8 संघ आज तुम्हाला या स्पर्धेमध्ये खेळता दिसतील. 2 सामने जिंकून जांतराचा शीर्ष संघ पुढे सरकला आणि आता तुम्हाला मैदानाच्यामध्ये वडवली विपक्ष इनगाव अशी मॅच पाहायला मिळेल आणि एक सामना जिंकून मयूर बदलापूर संघ देखील पुढे सरकलाय. ध्रुवी शिलेमन या नावाने आज संघ तो खेळतो. खरं तर प्रतीकजी पेसेकर साहेबांचे चिरंजीव त्यांच्या नावानं हा संघ आज मैदानावरती खेळतो. षटक क्रमांक 14 गोलंदाज रोशन येतोय गोलंदाजी मार्क वरती. रोशनला आज चांगली गोलंदाजी करावी लागेल. रोशनला आज मात्र गावाचं नाव रोशन करायचं तर 12 चेंडूमध्ये इथे मात्र 36 धावा रोखावा लागतील आणि त्याच अनुषंगाने आता संघनायकानं विश्वास दाखवलाय तो म्हणजे रोशनच्या खांद्यावरती. पंच त्यांना ताकीद द्या, सराव वगैरे तुम्ही करू नका प्लीज. आज शेवटचा दिवस आहे रोशन, त्यामुळे वेळ आपल्याकडे कमी आहे. गुरुदास यार राईट मोर दो विकेट ऑन साइड ला खेळतला, बॅटच्या टोनला स्पर्श झाला आणि बॉल चला डीप मध्ये बॅकवर्ड स्क्वेअरला झेल तर डीपला पडतो अंपायर सिग्नल नो बॉल. यस पंचाचा नो बॉलचा इशारा आलाय आणि आता उघडा डोळे पहा नीट कारण आताचा चेंडू असेल फ्री हिट. बीमर बॉल होता, खरं तर हाईट फॅक्टर चेक केलं पंचाच्या माध्यमातून आणि त्यांचा इशारा पोहोचला नो बॉल आणि आता 1+2 अशा 3 धाबा इथे मिळतील आणि त्याच 3 धाब्याच्या साथीनं टीमची टोटल धावसंख्या 33 आकड्यावरती. 12 चेंडूमध्ये 36 धाबाची गरज होती, आता इथे मात्र 12 चेंडूचा खेळ शिल्लक आणि 33 धाबाची गरज. गुरदास रोशन पहिल्या बॉलवरती लाईन भरकटला. या बळ्याला देखील फ्रीटचा बॉल होता, ऑन साईडला फुल करायचं होतं, जमलं नाही. बॅटन बॉलचा संपर्क नव्हता, टायमिंग नाही जुळलं, बॉल मात्र टप्पा पडल्यानंतर निघून गेला. यावेळी शिस्ती रक्षकाच्या हातामध्ये डॉटबॉलची समाप्ती होत असताना टीमची डोळ्या फलकावरती तुम्हाला पार मिळेल. आतापर्यंत 33 धाबा. याच दरम्यान आमचे पीटीचे उत्कृष्ट शिक्षक खरंतर नरेंद्र मेघल सर जे बेलवलेचे त्यांचा शुभाग मध्ये आपण या मंचावरती आपलं मनपूर्वक स्वागत. नरेंद्र मेघल सर आपला स्वागत. आपण या अनुभव बाटनं घेतला, चांगला फटका पाहायला मिळतो आहे, मागचा पाय वाकवला आणि इथे मात्र षटकार दाखवण्याचा प्रयत्न कोणीतरी फसला. सूरज कडव होते डीप मध्ये, ज्याने मात्र आता एक चांगला झेल टिपला आणि आता परतावं लागेल माघारी. परतत बाद नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये रोहित येतोय. नंबर 7 वरती रोहित मुंडे आणि रोहित सोरावणे चांगला फटका पार मिळतोय. यावेळेस पात्र इनफिल्डच्या बरं खेळले, एक्स्ट्रा कबरला डीप मध्ये खेळाडू एकदा एकपटी दुसरीचा प्रयत्न होतोय आणि 2 धाबा भरपूर वेगाने इथे मात्र एकपटल्या गेल्या आणि याच 2 धाबेच्या साथीने आता धावसंख्या हळवारपणे पुढे जात असताना आतापर्यंत 35 धाबा धावफलकावरती तुम्हाला पाहायला मिळतील. अजून या मॅचमध्ये 9 चेंडूचा खेळ आता शिल्लक आणि 31 धाबांची गरज आहे 9 चेंडूमध्ये. मागील मॅचमध्ये देखील असाच सामना आपण पाहिला, ठाकूरपाडा चुकलेली विपक्ष तुम्ही पाहिला मॅच मयूर बदलापूर आणि कुलकर्णीनं 6 षटकार ठोकत असताना 43 धावांची भारदार इनिंग त्याने साकारलेली आज भरपूर चालला क्रिकेट मयूर बदलापूर संघाने दाखवला.
डबची समाप्ती होत असताना चांगला क्रिकेट आता दोन्ही संघ मध्यजातमध्ये खेळत असताना एका बाजूला रोहित मुंडे तर दुसऱ्या बाजूला रोहित सोरावणे ही जोडी तुम्हाला पार मिळेल आणि गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज षटक क्रमांक 14 रोशन कडवला तुम्ही पाहता. गोलंदाज रोशन सज्ज होत असताना या वेळेला चांगला फटका पार मिळतो ऑन साइडला घेतला लॉंग ऑनला डीप मध्ये खेळाडू परंतु एका टप्प्यावरती बॉल बाउंड लाईनच्या बाहेर चार धावा. चेक करण्यात येईल खर तर बाउंड लाईनच्या चेंडू बाहेर गेलाय की एका टप्प्यावरती गेला चौकार एका टप्प्यावरती बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर गेला त्यामुळे या चार धावा. हर्षल केवणे आपण मुख्य व्यासपीठावरती या आयोजन कमिटी आपली वाट पाहतात. आपण यायचा अगदी सीमारेषेच्या लगत हा चेंडू टप्पा पडला आणि निघून गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर. तिथे सूरज कडव होते. सूरज कडव एक चांगले खेळाडू आहेत, एक चांगले कॅमेरामन आहेत. ग्रामीण टेनिस क्रिकेट .in माध्यमातून ते देखील चांगले ऑफिशियल अपडेटर देखील आहेत आणि त्यांच्या माध्यमातून हा इशारा आला की चौकार फटका पोहोचलाय. पुन्हा एकदा मिडविकेटला खेळाडू जज करतोय आणि एका हाताने झेल स्वीकारण्याचा प्रयत्न होता. खर तर याच खेळाडूने आपण पाहिला कामगिरी भरपूर चांगली केली होती परंतु आता इथे कॅच ड्रॉप आणि दरम्यान दोन धाबा इथे देखील मिळतील. सामना थोडासा आता दुरावत चाललाय. टीम शाहूराजे क्रिकेट संघ वडवली चार षटकाच्या अंतिम आतापर्यंत जाऊन पोहोचली. धावसंख्या तुम्हाला पार मिळेल. आतापर्यंत 41 धाबा 6 चेंडूचा खेळ शिल्लक आणि 25 धाबाची गरज. भरपूर चांगलं वाजवलं. बिबळ खाल्ल्यावर वाटतंय बरं परंतु एक गोष्ट आवर्जून सांगेन या चांगल्या गोष्टी नाही आहेत. खरं तर बिमल असेल, गुटखा असेल, तदनंतर सिगारेट असेल, या गोष्टी खरं तर चांगल्या नाही आहेत. परंतु एक चांगला मेसेज देण्याचा प्रयत्न आम्ही सातत्याने करत असतो. परंतु एक कलयुग आहे, यहाँ पर अच्छाई के पीछे कोई नहीं जाता, बुराई के पीछे पूरी दुनिया जाती है. शराब बेचते वाले को कहीं नहीं जाना पड़ता, दूध बेचते वाले को गली गली चौराहे चौराहे पर घूमना पड़ता है. यह आजचं सत्य आहे. नवे मॅच दिशेने जिथे मात्र 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. शेवटच्या बॉलवरती 3 धाबा आल्या आणि आता 6 चेंडूमध्ये 24 धाबांची गरज. विराट कोहली स्टँड तुम्ही पाहता. खरं तर पूर्ण प्रेक्षक वर्ग तिथून या मॅचचा आनंद घेत असताना त्याचंही मनपूर्वक स्वागत. हर्षल केवळे आपल्यास विनंती आपण मंचावरती या. शंकर विषय पहिला बॉल यावेळेस अंपायर सिग्नल नो बॉल. बॉल चालला डीप मध्ये मिडविकेटला. जेल तर स्वीकारला परंतु दोन धाबा घेण्याचा प्रयत्न. 1+2 अशा 3 धाबा इथे देखील जोडल्या जातील. सोने पे सुहागा. खरं तर 6 चेंडूमध्ये 24 धाबाची गरज होती आणि अशा परिस्थितीमध्ये आतापर्यंत तुम्ही पाहताय या 3 धाबा आपण पाहिल्या. आता 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 21 धाबाची गरज. कोई लक्ष्य मनुष्य से साहस से बड़ा नहीं, हारा वही जो दिल से लड़ा नहीं. त्यामुळे आता लढावं लागेल. मद्रासमध्ये दोन्ही संघांना आता प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. शंकर विषयला तुम्ही पाहताय जो गोलंदाजा एक चांगला खेळाडू आहे. रोही ऑप्टिशियन खरं तर त्यांच्या कन्याच्या नावाने तुम्ही पाहू शकता या स्पर्धेमध्ये. नक्कीच प्रत्येक प्रवृत्तमासाठी गॉगल त्यांनी पुरस्कृत केले, त्यांचे आम्ही आभार व्यक्त करू. आणि आता सध्याच्या घडीला 6 चेंडूमध्ये 21 त्यांना रोखायचे आहेत. समोर पाहताय तुम्ही रोहित मुंडे सज्ज झालाय. खोदून काढण्याचा प्रयत्न होता, स्वतःला पूर्णपणे झोकून दिलं. यावेळेस तुम्ही पाहताय प्रयत्नांची पराकाष्ठा करत होता असताना खरं तर स्वतःला पूर्णपणे झोकून दिलं. चेंडूवरती स्वतः अडबा तिडबा झोपला परंतु चेंडूला अडबलं आणि आपल्या संघासाठी काही धावा वाचवल्या शंकर विषयच्या माध्यमातला. निरंजनजी पसेकर यांचं पुन्हा एकदा शुभागमन होत असताना मनपूर्वक स्वागत.
पाच चेंडूचा खेळ आता शिल्लक या मॅच मध्ये आणि अजूनही 20 धावांची गरज आहे. पाच चेंडू मध्ये 20 धावांची गरज आणि गोलंदाज सज्ज होतोय. गोलंदाजी मार्ग वरती शंकर विषय. याच दरम्यान आमचे मनकी गावचे उद्योजक मयूरजी गोरक्षनाथ खाडे यांचं इथे मात्र शुभाग मध्ये हार्दिक मनपूर्वक स्वागत. शंकर लेफ्ट मोर द विकेट. या वेळेला यू मिस आय विल डेफिनेटली हिट. फर्निचर डिस्ट्रॉय केलं गेलंय. परतावला गेला माघारी रोहित. बॅक टू द पवलियन. डीजे गणेश पाटीलचं जे मात्र मांगूळचे जशी दांडी इथे उद्ध्वस्त झाली तसं लगेच संगीत आला. होगी तरी दांडी गुल. आणि खर तर क्रिकेट बेस संगीत हे समीकरण तुम्ही ऐकू शकाल. काय चेंडूचा खेळ आता शिल्लक आहे. चार बॉल मध्ये 20 धावांची गरज या मॅच मध्ये. चांगला क्रिकेट आता मैदानाच्या आतमध्ये टीम इनकाव खेळत असताना चला अधिकचा वेळ खर्च करू नका. शंकर नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये धनेश. या वेळेला लाईन चेक करावं लागेल. पण आमच्याकडे वेळेत अजित निगम सरांचा इशारा येतो. वाईट बॉल एक्स्ट्राच्या स्वरूपात एक संख्या मिळते. सिंगलच्या जोरावरती आता धावसंख्या पुढे सरकत असताना आतापर्यंत धाबा तुम्हाला पार मिळतील. फलकावरती 47 धाबा धाव फलकावरती जोडल्या गेल्या. शंकर विषय पण एकदा सज्ज होतोय लेफ्ट राऊंड द विकेटनं. या वेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॉल चालला अलोंद कार्पेट लॉंगच्या क्षेत्रामध्ये डीप मध्ये खेळाडू सुरत पोहोचला. चिडला फेक करेल दरम्यान फक्त आणि फक्त सिंगल. आणि या सिंगलच्या साथीने आता टीमची टोटल धावसंख्या पुढे सरकत असताना 3 बॉलचा खेळ शिल्लक या मॅच मध्ये आणि अजूनही 18 धावांची गरज. 3 बॉल पडते आता 3 मोठे फटके 12 अभ्यास लागतील. बॅटिंग करत असताना टीम बडबडी संघाच्या रोहितला रोहित मॅन प्रमाणे आता बॅटिंग करावी लागेल. तत्मांच्या भूमिकेत शावड्याला तुम्ही पाहू शकता. आमच्या सोबत तो सज्ज झाला. प्रत्येक बॉलवरती खर तर तो देखील नाराज होतोय कारण धाबा येत नाही. चांगला फटकाय ऑन साइड ला खेचलाय. इथे मात्र बाउट चाललाय. हबेच्या लाटावरती सोडून बाउट लाईनच्या बाहेर रोहितच्या बॅटचा तडाखा षटकार. बारा धावांची गरज आहे. परंतु आता सातत्याने शंकर विषयाला काहीतरी कानमंत्र दिले जात आहे कारण आपण जर पाहिलं 2 चेंडू मध्ये 12 धावांची गरज माहिती आहे. रोहित एक आक्रमक खेळाडू आहे. कोणत्याही क्षणाला तो गियर चेंज करू शकतो आणि त्याच अनुषंगाने आता इथे आपण जर पाहिलं तर काहीसं कानमंत्र मैदानाच्या आतमध्ये दिले जात आहे शंकर विषयला. गुरुदास सज्ज होतोय पुन्हा एकदा शंकर विषय. दोन चेंडूचा खेळ शिल्लक या मॅच मध्ये 12 धावांची गरज. या मैदानावरती काही होऊ शकतो कारण आपण पाहिलं कालच्या दिवसामध्ये या बळीला मात्र बिगिट करण्याचा प्रयत्न फसला. बॅटची कडा घेतली. एस्टेच्या मागे चेंडू ट्रॅव्हल झाला. इथे धाव मिळणार नाहीये. एका चेंडूचा खेळ शिल्लक घ्या. 12 धावांची गरज. एका चेंडू मध्ये 8 धावांची गरज असताना खर तर काल आपण पाहिलं असेल तर नक्कीच संघ सोळे संघ परास्त झाला. परंतु मोठी देसाई संघाने बाजी मारली. 9 बॉलवरती तो षटकार आला. तिथे 7 धाबा आल्या आणि एका चेंडू मध्ये 1 धाबाची गरज असताना तो सामना जिंकला होता टीम मोठी देसाई संघानं. शेवटचा बॉल जो राहिलाय शंकर विषयच्या नाभावरती परतावा लागेल. फरदात रोहितला माघारी आणि आता हा सामना जिंकलाय
यावेळेस टीम सिद्धिविनायक इनगाव संघानं विजय संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. तर टीम शौर्यजी क्रिकेट संघ नवीन बडवली, तुम्हा देखील चांगला खेळला, तुमचं देखील मनपूर्वक कौतुक आणि पुढील टुर्नामेंटसाठी शुभेच्छा.